येत्या 15 डिसेंबर रोजी मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप सारे मराठी चित्रपट जे आहेत ते रिलीज होणार आहेत. म्हणजे की जे 2023 मध्ये सर्व मराठी चित्रपटांसोबत झालेलं आहे तशीच काही गोष्ट परत एकदा आपल्याला घडताना दिसणार आहे. अगोदरच 2023 मध्ये मराठी चित्रपटाला तेवढा काही रिस्पॉन्स भेटताना दिसला नाही. काही बोटावरती मोजण्या एवढे चित्रपट काही मूवीज जर सोडल्या तर बाकी चित्रपट तेवढे काही कमाल जे आहे ते दाखवू शकले नाही, भलेही बॉक्स ऑफिसवरती असेल किंवा प्रेक्षकांच्या मनात देखील. तर यावेळी एक गोष्ट मी मेन्शन करू इच्छितो, ते म्हणजे की बाजिंद या चित्रपटाविषयी. बाजिंद हा चित्रपट देखील 8 डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. 8 डिसेंबर रोजी 2-3 चित्रपट क्लॅशमध्ये रिलीज झालेच होते, त्यापैकीमुळं नक्कीच मराठी चित्रपटांना फटका बसला. परंतु बाजिंद या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत शहाजी पाटील, तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी माझा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच त्यांच्या मूवीची रिलीज डेट जी आहे ती पोस्टपॉन केली. तर नक्कीच माझ्या बोलण्याने कोणीतरी काहीतरी प्रभावित होत आहे आणि मूवीजविषयी मी जे बोलते त्याची दखल घेत आहे याचा नक्कीच मला आनंद आहे. तर बाजिंद या चित्रपटाचे जे मेकर्स आहेत त्यांचे नक्कीच अभिनंदन करतो की त्यांनी माझं ऐकलं आणि त्यांच्या मूवीची रिलीज डेट जी आहे पुढे ढकलली. तर नक्कीच त्यांचा मूवी चांगला सक्सेसफुल होईल असंच मी म्हणतो. परंतु आता 15 डिसेंबर रोजी जे गोष्ट करायला गेलं तर 15 डिसेंबर रोजी जवळपास 4 ते 5 चित्रपट मराठी चित्रपट जे एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. आता चित्रपटचे एवढे सारे मला नाव लक्षात नाहीत, मागे तुम्हाला पोस्टर दिसत असतील तर तुम्ही बघू शकता. मला जेवढं आठवतं एक पिल्लू बॅचलर नावाचा चित्रपट आहे, सोंग्या नावाचा चित्रपट आहे, लई झकास नावाचा चित्रपट आहे, छापाकाटा नावाचा चित्रपट आहे, घुंगरू नावाचा चित्रपट आहे. असे 5 चित्रपट तरी सध्या माझ्या लक्षात येत आहेत की चित्रपट येत्या 15 डिसेंबरला रिलीज होणार आहेत. म्हणजे विचार करा, एकाच दिवशी 5 चित्रपट रिलीज होत आहेत. तर म्हणजे एका चित्रपटाला भेटून भेटेल किती स्क्रीन्स भेटतील? महाराष्ट्रामध्ये जेवढं मला माहीत आहे हायेस्ट 500 ते 550 स्क्रीन्स आहेत. त्यामध्ये मी आतापर्यंत ऐकलं नाही की कोणत्या चित्रपटाला 500 स्क्रीन्स भेटल्या आहेत म्हणून. हायेस्ट मी ऐकलं होतं एकदा फक्त सैराटच्या वेळेस की चित्रपटाला स्क्रीन्स काहीतरी 500 काहीतरी भेटल्या होत्या म्हणून. परंतु या चित्रपटा काही काही चित्रपटात आपण आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की हायेस्ट 450 स्क्रीन्स भेटल्या आहेत, एवढं कानावरती पडतं. आणि आता 450 स्क्रीन जरी आपण आपल्या 500 जरी झाल्या तर 5 चित्रपटांना म्हणजे फक्त 100-100 स्क्रीन भेटणार. तर 100-100 स्क्रीनवर काय दाखवणार आणि त्याही 100 स्क्रीनवरती काय भेटतं चित्रपटाला शोज? तर एक शो भेटतो. तुम्ही नक्कीच बघितलं असेल या 8 डिसेंबरला देखील रिलीज झालेल्या चित्रपटांना एक शो भेटलेला आहे प्रत्येक स्क्रीनवरती. तर विचार करा तुम्ही काय चित्रपटाला शोज भेटणार आहेत म्हणून. त्यामुळे नक्कीच मेकर्सने थोडीशी दखल घ्यावी आणि त्यांच्या चित्रपटाला नक्कीच थोडंसं एक वेगळ्या टाईमवरती रिलीज करावा माझं एवढंच म्हणणं आहे, जेणेकरून कोणाचाच लॉस होणार नाही. एकमेकाशी बोलणं असावं, एकमेकाशी कॉन्टॅक्ट ठेवा, जेणेकरून आपले मराठी चित्रपट जे ते पुढे जात राहतील. मला माहिती आहे तुम्हाला स्वतःच्या चित्रपटावरती कॉन्फिडन्स असेल, परंतु मराठी प्रेक्षकांवरती तरी मला सध्या तेवढा कॉन्फिडन्स नाही की ते एवढ्या चित्रपटाला सपोर्ट करतील म्हणून. तर तुम्ही हा मूवी जो आहे खरं जर बघायला गेलं तर येणाऱ्या 15 डिसेंबर रोजी त्या मूवीजपैकी कोणता मूवी ते बघणार आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.